हॅलो फॅमिली, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तर मकर संक्रांत निमित्त आम्ही जात आहोत देवाला वसायला. ही आमच्या घरचीच रिक्षा आहे, म्हणजेच की माझ्या छोट्या जिजूंची रिक्षा आहे आणि आम्ही त्या रिक्षेत बसून जात आहोत. हे बघा, प्रेम पण आहे सोबत आणि बाहेरचं थोडंसं व्ह्यू दाखवत होते. हे जिजू आहेत आणि आमचा मामीचा मुलगा आहे. तुम्ही पाठीमागं बघू शकता, मी आहे, माझी मम्मी आहे, मावशी आहे आणि छोटी बहीण आणि तिची मुलगी पिऊताई. पिऊताई तू जरा दाखव ग, पिऊताई हे बघा, पिऊताई बघा. पिऊताई म्हटलं की मोबाईलमध्ये वापरून वापरून बघायचं असतं की कुठे काय चाललेलं आहे बाबा. बघावं ते आमचे पिऊन बघत आहे नुसतं. छान किती गोंडस बाळ दिसत आहे ना ते, छान छान. तर तुम्ही तुमची मकर संक्रांती कशी साजरी केली काय तुम्ही सांगू शकता मला कमेंट करून. मी आज माझी थोडीफार ताकदीत आहे, म्हणजे प्रॉपर मला कोणी नाही आहे. तर हे बघा, मी माझं खण जे आहे पूर्ण तयार केलेलं आहे. पाठीमागं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि मंदिर जे होतं ना ते खूप छान मंदिर होतं, म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. ते खूप छान प्रकारे एकदम भारी सजलेलं होतं आणि खूप बाया आल्या होत्या, म्हणजे खूप स्त्रिया होत्या तिथे आणि सगळ्या एकमेकींना खूप छान प्रमाणे वावसत होत्या. जे काय असेल खूप छान प्रमाणे करत होत्या, नाही का. हे बघा, बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्माईची जोडी किती छान सुंदर दिसत आहे. देवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे सगळे देऊन सगळ्या आशीर्वाद घेत होत्या. तर तुम्ही बघू शकता किती बाया आलेल्या आहेत. बाया जे असं वसत होत्या ना, तर त्यावेळेस म्हणतात की रामाचं पाठ सीताला नेसवा आणि जन्मभर म्हणजे आयुष्यभर असंच वसा हे असं काहीतरी बोलतात. म्हणजे मला प्रॉपर येत नाही आहे पण असंच काहीतरी त्याप्रमाणे हे माझ्या छोट्या बहिणींनी पण त्यांना वसलं आणि त्यांच्या पाया पडला. पाया पडताना त्यांनी काय आशीर्वाद दिला माहिती आहे का, तुला एक छान गोंडस बाळ होऊ दे. तर त्याप्रमाणे आता त्यांचा आशीर्वाद होईल कम्प्लीट. आणि इथे मला ना म्हणजे कॅमेरामॅन कोणी नव्हतं माझ्यासोबत, तर मी स्वतः ट्राय करत होते सेल्फी घ्यायला. तर कसे आहे तुम्ही सांगा कमेंट करून. चला चला, तर मग आता ठेवते मी, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. थँक्स फॉर द वॉचिंग.